नमस्कार, मी सोनाली देवरुखकर, स्वाद आस्वाद रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण केळफुलाची भाजी कशी करायची हे बघणार आहोत। चला तर बघूया त्याला लागणारे साहित्य। केळफुलाची भाजी बनवण्यासाठी हे एक केळफूल घेतलं आहे। त्याच्यानंतर हे आपल्याला सोलून साफ करून घ्यायचं आहे। दोन मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत। एक बाउल भरून मी वाल घेतले आहेत। त्याच्यानंतर दोन चमचे मिक्स मसाला घेतला आहे। मोहरी घेतले अर्धा चमचा, हळद पाव चमचा, हिंग पाव चमचा, मीठ आणि थोडीशी साखर, आणि आपल्याला वरून टाकण्यासाठी खोबरं लागणार आहे। केळफूल कसं साफ करायचं हे मी पहिले दाखवते। हे याचं पान काढून घ्यायचं हे बाजूचं, आणि याच्यात हे फुलं असतात ही काढायची, आणि त्याच्यानंतर आपल्याला हे थोडस सोडून ह्याच्यामध्ये हा पांढरा खालच्या साईडला हे असतं ते काढून घ्यायचे। पांढरं हे जे आपण खात नाही हे काढून घ्यायचंय। त्याच्यानंतर हा काळा धागा असतो हा आपल्याला काढायचा आहे। हे अशा प्रकारचा काळा धागा असतो हे काढून घ्यायचंय। हे दोन्ही आपण भाजीत टाकणार नाही आहोत। हे थोडं हातावरती चोळलं की थोडं सुटे होतात। हा बघा, हा काळा धागा काढायचा आहे, आणि त्याच्यानंतर हे पांढरं खालच्या साईडला असतं थोडंसं ते काढून घ्यायचं आहे। हे परत दाखवते तुम्हाला। हे बघा, हा काळा धागा आहे, हे असा काढून घ्यायचा आहे, आणि इथे खालती थोडंसं पांढरं असं असतं तेही काढून घ्यायचं आहे। ते आपल्याला भाजीत टाकायचं नाही आहे। आता मी हे सगळे साफ करून घेते। हे केळफूल आपल्याला आतपर्यंत सोलून घ्यायचं आहे। जोपर्यंत ह्याचा पूर्ण भाग रिकामा होत नाही तोपर्यंत याच्या आतमध्ये असे पानं असतात ती काढत जायची, आणि त्याच्या आतमध्ये ही फुलं असतात। हे बघा, हे शेवटपर्यंत आपल्याला सोलायचं आहे। केळफूल आपलं सगळं सोलून झालंय। आता हे आपण बारीक चिरून घ्या, आणि हे शेवटचं राहतं असं कापून घ्यायचंय। हा कवळा भाग असतो, आणि ह्याचंही आपण बारीक करून घ्यायचंय। यालाही आपण अगदी बारीक चिरून घ्यायचंय। आणि हे लगेच आपण पाण्यात टाकणार आहोत। मी पाणी घेतलं आहे पातेल्यामध्ये, त्याच्यात थोडंसं मीठ टाकते, आणि हे आपण एक उकळ काढून घेणार आहोत आपण याची। हा लगेच काळं पडतं म्हणून आपण हे पाण्यात टाकणार आहोत। हे बघा, हे केळफुलाचं हे आपण बारीक कापून घ्यायचं आहे। लगेचच पाण्यात टाकायचं आहे कारण काही काळं पडतं म्हणून। आता हे सगळं मी कापून घेते। आता आपण हे कापून घेतलं आहे, याच्यात मी थोडं मीठ टाकलं होतं मागाशी। आता ह्याची एक उकळ काढून घ्यायची आहे, आणि त्याच्यानंतर ह्याला चांगलं चुरून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा चिकटपणा आणि थोडासा कडवटपणा निघून जाईल। तर मी हे आता एकच उकळ काढून घेणार आहे, जास्त नाही। जोपर्यंत एक उकळ होते तोपर्यंत आपण इथे कांदा चांगला मऊ करून घ्या, आणि कांदा कोंबून घेऊया आपण। मी हे ट्रान्सफर करते दुसऱ्या गॅसवरती। आता मी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे। आपली भाजी उकळते तोपर्यंत आपण इथे फोडणी आणि कांदा कोंबून घेऊया। याच्यात मोहरी टाकायची आहे। मोहरी चांगली तळतळली की आपण याच्यामध्ये हिंग आणि कांदा टाकून घेणार आहोत। आपली मोहरी तडतडली, आता हिंग टाकून घेऊया, आणि याच्यात कांदा टाकायचा आहे। कांदा चांगला मऊ तूप करून घ्यायचा आहे। कांदा आपला चांगला मऊ झाला आहे। आता आपण याच्यामध्ये हळद आणि मसाले टाकून घेऊया।
आणि 2 चमचे मिक्स मसाला आहे. साठवणुकीतला कुठलाही मसाला तुम्ही टाकला तरी चालेल. आणि चांगले मिक्स करून घ्या, कारण का आपल्याला ह्याच्यामध्ये वाल शिजून घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर आपल्याला केळफुल्लच टाकायचे आहे. म्हणून आधी वाल शिजून घ्यायचे. कांदा आपला चांगला मऊ झाला आहे, तेलही सुटलंय. आता आपण याच्यामध्ये वाल टाकून घ्या. तुम्ही वालाच्या ऐवजी कोणत्याही कडधान्य टाकू शकता, मूग, मच्छी, वाटाणा, तुम्हाला आवडतील ते कडधान्य तुम्ही टाकले तरी चालते. आता हे मिक्स करून घेतलं आहे. आता हे आपल्याला वाल थोडे शिजून घ्यायचे आहेत अर्धवट, आणि त्याच्यानंतर आपण हे केळफूल चांगले चुरून टाकणार आहोत, जेणेकरून त्याचा चिकटपणा निघून जाईल. आता हे आपल्याला वाफेवरती शिजून घ्यायचं आहे. 2 मिनिटं झाले आहेत. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करूया आणि हे शिजून देऊया. आपली भाजी झाली आहे वालाची. आता आपण याच्यामध्ये हे केळफूल मी हे पाणी काढून घेतलं आणि चांगलं चोळून घेतलंय, हे आता याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे आणि आता हे भाजी मिक्स करायची आणि थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे. 2 चमचे पाणी टाकायचं आणि हे परत शिजून द्यायचं आहे. आणि नंतर आपण मीठ टाकणार आहोत याच्यामध्ये. मीठही बेतानेच टाकायचं आहे, कारण आपण केळफूल शिजवतानाही मीठ टाकलं होतं. 5 ते 10 मिनिटं झाले आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. मीठ आधी बेताने टाकायचं आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. याच्यातच आपण खोबरंही टाकून घेणार आहोत. थोडस टाकून घ्यायचंय, नंतर वरून आपल्याला टाकायचं आहे परत. आणि आता 1-10 मिनिटं आपण शिजून घ्यायचं आहे चांगलं. आपली केळफुलाची भाजी झाली आहे. आता याच्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आपण आणि एका सर्विंग बॉल मध्ये काढून घेऊया. आपली केळफुलाची भाजी बनून तयार आहे. चवीलाही खूप चविष्ट लागते आणि खूप पौष्टिकही आहे. तुम्ही वालाच्या ऐवजी मूग, मटकी, कोणतेही कडधान्य वापरून ही भाजी करू शकता. आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही जर माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.